नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2021-22 ह्या कोर्समध्ये डिप्लोमा फार्मसी, सरफेस कोटिंग व इतर जे कोर्सेस आहेत त्याच्या डेट्स डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत. डेट कशा संदर्भात होत्या, त्या डेट्स म्हणजेच विद्यार्थ्यांना जर डिप्लोमा फार्मसी आणि इतर कोर्सेसला जर ॲडमिशन घ्या चालू वर्षामध्ये, म्हणजे शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षामध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल डिप्लोमा फार्मसीला, तर त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख शासनाकडून डिक्लेअर करण्यात आलेली आहे. नमस्कार, मी अभिजित अंकुश कचरे, वर्किंग ॲज अ लेक्चरर इन केसेडीज कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी, कराड, जिल्हा सातारा, महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, डेट्स अशा पद्धतीचे आलेले आहेत की दिनांक 10 जुलै ते 2 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यानंतर त्याच ऑनलाईन अर्ज केल्याचे त्यांची कागदाची पडताळणी, डॉक्युमेंट चेकिंग, त्यानंतर अर्ज कन्फर्मेशन 10 ते 2 ऑगस्ट पर्यंत करायचं आहे. त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट, त्याला तात्पुरती यादी अशी म्हणतात, ती 5 तारखेला 5 ऑगस्टला डिक्लेअर होईल आणि त्यानंतर अंतिम यादी जी आहे ती 10 ऑगस्टला डिक्लेअर होईल. तर ह्या सगळ्या गोष्टीची विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे. जे स्टुडंट्स आता 12वीची परीक्षा दिलेली आहे, म्हणजे त्या तर 12वीच्या रिझल्टसाठी वेट करत आहात, हे विद्यार्थीही ह्या प्रोसेससाठी पात्र आहेत. तर सगळ्यांच्या मनात हाच क्वेश्चन येत असेल की स्टुडंट्सनी अजून 12वीचा निकाल लागलेला नाही, मग ही प्रोसेस किंवा हा फॉर्म कसा भरायचा. तर विद्यार्थी जर हा 2021 म्हणजेच आत्ताच्या 12वीची परीक्षा दिली असेल, त्या एक्झाममध्ये तो अपिअरिंग असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी फक्त त्याचं एक्झाम सीट नंबर तिथं टाकायचा आहे. तर आमच्या महाविद्यालयामध्ये सगळी प्रोसेस, अर्ज भरण्यापासून ते पूर्ण अर्ज निश्चित करण्यापर्यंत सगळी प्रोसेस करून दिली जाईल. अधिक माहितीसाठी आमचे संपर्क क्रमांक तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे. तर त्यानंतर आता बघूयात की कुठले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना लागणार आहे. दीज आर द डिफरंट डॉक्युमेंट्स विच इज रिक्वायर्ड ड्युरिंग द फॉर्म फिल द एक्झाम फॉर्म. आयडेंटिसाइज फोटो पाहिजे, त्यानंतर दहावीचं मार्कलिस्ट पाहिजे, 12वीचं मार्कलिस्ट. जे विद्यार्थी ऑलरेडी 12वी पास झालेले आहेत त्यांच्याकडे मार्कशीट असेल तर त्यांनी ते घेऊन यायचं आहे. जे आत्ता 2021 12वीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट किंवा त्यांचा एक्झाम सीट नंबर त्यांना माहिती असायला पाहिजे. त्यानंतर इंडियन नॅशनॅलिटी, त्यानंतर जन्माचा दाखला चालतोय, त्याच्याऐवजी पासपोर्ट असेल तर पासपोर्टसुद्धा चालतोय. कास्ट सर्टिफिकेट, जे विद्यार्थी कास्टचे बेनिफिट्स घेणार आहेत, OBC, SBC, VJDT, NT, BCD, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट लागेल. SC ST स्टुडंटसाठीही कास्ट सर्टिफिकेट लागेल. त्यानंतर नॉन क्रिमिनलची व्हॅलिडिटी ही 31 मार्च 2022 पर्यंत असावी. इन्कम सर्टिफिकेट्स, त्याला उत्पन्नाचा दाखला म्हटलं जातं, आधार कार्ड, तुमचा पर्सनल मोबाईल नंबर आणि व्हॅलिड असणारा मेल ID, हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला फॉर्म भरताना पाहिजेत. गडबड करायची गरज नाही आहे, तुम्हाला कम्प्लीट 30 दिवस मिळत आहे हा फॉर्म भरायला. त्यामुळे हे डॉक्युमेंट्स असतील तर आणि तरच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला सुरू करावं. कारण किंवा ॲटलिस्ट मिनिमम डॉक्युमेंट्स तरी स्टुडंट्सकडे असायला पाहिजे. तर त्यानंतर फीज, ओपन कॅटेगरीसाठी 400 रुपये फी आहे आणि रिझर्व कॅटेगरीजमध्ये जे स्टुडंट्स आहेत त्यांना 300 रुपये फीज आहे. आता जे स्टुडंट्स ओपनमध्ये आहेत आणि त्यांच्याकडे EW सर्टिफिकेट्स आहेत त्यांनासुद्धा 300 रुपये फी भरू शकते. त्यानंतर हे पेमेंट्स मोड जे आहे ते टोटली ऑनलाईन आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीची माहिती तुम्हा सगळ्यांना सांगत आहे. जर विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम असेल तर विद्यार्थ्यांनी ह्या कॉन्टॅक्ट नंबर्सवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर ह्या फॉर्म भरण्यासाठी कोणती वेबसाईट आहे आणि कसं शेड्यूल झालेले हे तुम्हाला थोडक्यात दाखवतो, त्याचा डेमो मी तुम्हाला दाखवतो. तर विद्यार्थ्यांनी जे मोबाईलमध्ये त्यांच्या किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरवरती कोणता ब्राउझर यूज करत असेल त्यामध्ये त्यांनी www.dtmaharashtra.government.in ह्या वेबसाईट सर्च करायचे. सर्च केल्यानंतर त्यांना अशा पद्धतीचं होमपेज दिसेल, जे DT होमपेज आहे, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन गव्हर्नमेंट महाराष्ट्र. त्या पेजवरती गेल्यावरती त्यांना पोस्ट HSC 12वीनंतरचा डिप्लोमाच्या अंडर तुम्हाला क्लिक करायचं आहे, किंवा प्रथम वर्ष पोस्ट HSC पदविका औषध निर्माणशास्त्र
याच्यावरती जरी तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला डिटेल्स फॉर्म भरता येऊ शकतो. तर विद्यार्थ्यांसाठी दोन मेथड्स ठेवलेले आहेत. त्यातली एक मेथड जी आहे ती कशाची आहे, ती मेथड आहे त्यांची ई स्क्रुटिनी मेथड. म्हणजेच विद्यार्थी हा टोटली इलेक्ट्रॉनिक माध्यमातून फॉर्म भरू शकतो. आणि दुसरी मेथड जी आहे तो फिजिकल स्क्रुटिनी, म्हणजे विद्यार्थ्यांनी जवळच्या सुविधा केंद्रामध्ये जाऊन विद्यार्थ्याचा अर्ज निश्चित करायचा आहे. तर हे पत्र दिनांक 8/7/2021 रोजी शासनाकडून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहे. तर विद्यार्थ्यांसाठी मी पुन्हा एकदा डेट्स रिपीट करतो. ही तुम्हाला जी लिंक दिसते, ही लिंक तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून सुद्धा जाऊ शकता. माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ही लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्ज करायच्या तारखा बघा, 10/7/2021 ते 2/8/2021 पर्यंत विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यानंतर त्यांनी जी पद्धत निवडलेली आहे, ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी, अशा दोन्ही ठिकाणी त्यांचा अर्ज हा 10 जुलै ते 2 ऑगस्ट पर्यंत कन्फर्म केला जाईल. आणि त्यानंतर तात्पुरती यादी 5 ऑगस्टला लागणार आहे. त्यानंतर ज्या कोणाचे डॉक्युमेंट्स पेंडिंग असतील ते 6 ते 8 ऑगस्ट पर्यंत पूर्तता करू शकतात आणि कन्फर्म करू शकतात. आणि फायनल अंतिम गुणवत्ते यादी जी आहे ती दिनांक 10/8/2021 डिक्लेअर करण्यात येईल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी अर्ज करू शकतात. ही डेट्स मे बी पुढे एक्सटेंड होऊ शकते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करायची गरज नाही आहे. डॉक्युमेंट्स काढा आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ॲटलिस्ट रजिस्ट्रेशन करून घ्या. तर हे काही कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, तुम्हाला माझाही कॉन्टॅक्ट नंबर्स मी सुरुवातीला दिलेला आहे. जर काही डाऊट आला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच.